मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या काही मिनिटं आधी वांद्रे उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीचा अपघात. कार चालक गंभीर जखमी, कारचं मोठं नुकसान. दूध दरासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली 2:30 बैठकीचं आयोजन. ज्वारी 100 उंबरठ्यावर, बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण होण्याची भीती. अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घटीचा परिणाम आहे. सोन्याच्या दरात घसरण. 24 कॅरेट सोन्याचा दर 61,840 रुपयांवर. मध्य रेल्वेचा 688 टीसींची आवश्यकता. टीसींची कमतरता दूर करण्यासाठी सेवानिवृत्ती टीसींना सेवेत घ्या. रेल्वे महाव्यवस्थापकांचे रेल्वे बोर्डाला पत्र. राज्यभरात म्हाडाची 12,000 घरांहून अधिक घरं पडून आहेत. आर्थिक नुकसान होत असल्यानं म्हाडाकडून आता विक्रीसाठी खासगी संस्थांची मदत. किमती कमी करण्याचाही पर्याय. कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढीव पाणीपट्टी मुद्द्यावरून मोर्चा. प्रीपेड मीटर न बसवण्याचीही शेतकऱ्यांची मागणी. तेलंगणामधील बांधकाम सुरू असलेल्या स्टेडियमचा काही भाग कोसळून 3 ठार तर 10 जण जखमी. रंगारेड्डी जिल्ह्याच्या मोईनाबाद या गावातली ही घटना.